आज आपण महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सेवाग्राम वर्धा या कॉलेजची MBBSची जी काही फीज आहे ती 2020 बॅचच्या ॲडमिशनची फी आपण या ठिकाणी बघणार आहोत. यावर्षी सुद्धा फार जास्त काही फरक राहणार नाही आहे, त्याची देखील अपडेटेड माहिती आल्यानंतर ती पण आपण पुढे वेळोवेळी बघणार आहोत. तर फीज टू बी पेड या संदर्भात जी फी देण्यात आलेली होती ही सर्व अधिकृत माहिती आहे. तर फी सांगण्यात आलेली होती 3,04,400 रुपीज, म्हणजे 3,04,400 ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, म्हणजे प्रवेश घेताना. आता ही कुणाकरिता एवढी फी आहे, रिझर्व कॅटेगरीकरिता किती फी आहे, ओपन कॅटेगरीकरिता किती फी आहे, त्याविषयी पुढं माहिती दिलेली आहे. ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन घेताना रुपीज 3,04,400 फॉर जनरल कॅटेगरी, जनरल म्हणजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3,04,400 रुपये फी, अँड रुपीज 2,84,400 रुपीज फॉर रिझर्व कॅटेगरी इन्क्लुडिंग SC ST VJNT, म्हणजे जे काही रिझर्व कॅटेगरीमधील जे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्याकरिता 2,84,400 रुपये ही रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता फी असणार आहे, त्यामध्ये SC ST VJNT विद्यार्थी. आता त्यामध्ये आणखी महत्त्वपूर्ण माहिती पुढे सांगितलेली आहे. दिस इन्क्लूड डिपॉझिट ऑफ रुपीज 1,20,000 फॉर जनरल कॅटेगरी. आता ही जी काही 3,04,400 रुपयाची फी होती त्यामध्ये डिपॉझिट असणार आहे 1,20,000 रुपये जनरल कॅटेगरीकरिता, अँड रुपीज 1,00,000 फॉर रिझर्व कॅटेगरी, आणि 1,00,000 रुपये डिपॉझिट हे रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता असणार आहे. टू बी पेड ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, की जे ॲडमिशनच्या वेळेस पेड करावं लागणार आहे. फॉर सबसिक्वेंट इयर ॲन्युअल फी विल बी 1,60,300, आणि जे काही पुढील वर्ष असणार आहे त्या वर्षी जी फी असणार आहे ती 1,60,300 रुपये ही फी असणार आहे. त्यासोबत फीचे डिटेल्ससुद्धा आपण पुढं बघणार आहोत. या ठिकाणी जे महत्त्वाचे कागदपत्र ॲडमिशनकरिता लागत आहे तर त्याची देखील माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सर्व कागदपत्र पाहू शकता. तर या ठिकाणी 1 ते 21 असे सर्व कागदपत्र दिलेले आहेत. तर आपण पुढची जी माहिती बघणार आहोत फी डिटेल्स विषयी ती आपल्याला नेक्स्ट पेजवरती आहे. UG फीज 2020-21 स्ट्रिक्टली बाय ऑनलाईन NEFT RTGS, ॲडमिशन फी 10,000 रुपीज म्हणजे 10,000 रुपये, ओरिएंटेशन अँड सोशल सर्व्हिस कॅम्प फीज 5,000 रुपीज म्हणजे 5,000 रुपये, स्पोर्ट कॉम्प्लेक्स फीज 5,000 रुपीज म्हणजे 5,000 रुपये, युनिव्हर्सिटी MKCL फीज ₹50, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट फीज ₹50 म्हणजे 50 रुपये, इंटरनेट वायफाय चार्जेस 3,000 रुपीज म्हणजे 3,000 रुपये, मेडिकल चेकअप फी 500 रुपीज म्हणजे 500 रुपये, ॲल्युमिनी असोसिएशन 500 रुपीज. आता ह्या ज्या सर्व फी आत्तापर्यंत आपण बघितल्या त्या सर्व आहे ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन, म्हणजेच फक्त ॲडमिशन घेतानाच ही फी एकदाच आकारली जाणार आहे. आता त्यानंतर पुढची जी काही फी आहे ती युनिव्हर्सिटी एनरोलमेंट अँड एलिजिबिलिटी ॲज पर द युनिव्हर्सिटी नॉर्म विल बी इंटिमेटेड लॅटर आफ्टर युनिव्हर्सिटी नोटिफिकेशन. ट्युशन फी आहे 94,400 पेएबल ॲन्युअली 94,400. आता ट्युशन फी जी आहे ती फक्त ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता असते आणि रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी ही त्यामध्ये प्रामुख्याने SC ST ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतात किंवा आणखी काही कॉलेजला वेगवेगळे आणखी त्यामध्ये कॅटेगरी इन्क्लूड असतात त्यांना ती माफ असते. त्यानंतर डेव्हलपमेंट फीज जी आहे ती आहे 5,000 रुपीज, ती पण वार्षिक आहे सर्व फी पेएबल ॲन्युअली. स्पोर्ट गेम्स जिम 1,000 रुपीज, हेल्थ इन्शुरन्स फीज 3,500 रुपीज, स्टुडंट काउन्सिल सबस्क्रिप्शन 500 रुपीज, स्टुडंट वेलफेअर फंड अश्वमेध 500 रुपीज, लायब्ररी फी 1,000 रुपीज, कॉलेज मॅगझिन 200 रुपीज, नॅशनल सर्व्हिस स्कीम 200 रुपीज, MUHS कल्चर मीट स्पंदन 200 रुपीज, हॉस्टेल मेंटेनन्स 3,000 रुपीज, हॉस्टेल रेंट 25,000 रुपीज, म्हणजे हॉस्टेलची जी फी आहे ती 25,000 रुपये असणारी वर्षाला, आणि मेंटेनन्स फी ही 3,000 रुपये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मेस चार्जेस ॲन्युअली 18,600 म्हणजे 18,600 रुपये वर्षाला असणार आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 7,200 रुपीज म्हणजे 7,200 रुपये इलेक्ट्रिसिटी चार्जेस घेतले जाणार आहे. सिक्युरिटी डिपॉझिट 30,000 रुपीज इंटर्नशिप ट्रेनिंगकरिता ते असणारे 30,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट, आणि दुसरं जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते 70,000 रुपीज रुरल सर्व्हिस करिता जनरल कॅटेगरीकरिता, आणि रुपीज
50,000 रुपीज रूरल सर्विस कैटेगरी करता। आता इंटर्नशिप ट्रेनिंग जे सिक्युरिटी डिपॉजिट है ती 30,000 रुपये आ सिक्युरिटी डिपॉजिट रूरल सर्विस जनरल कैटेगरी करता 70,000 एंड क्या रिजर्व कैटेगरी के विद्यार्थी करता 50,000 रुपये आने हे सर्व रिफंडेबल है ये मेन्शन कर। इंस्टिट्यूट कॉशन मनी 5,000 रुपीज 5,000 रुपये एकदाच घेतले जाता। लायब्ररी डिपॉजिट 5,000 रुपीज ते पण एकदाच घेतले जाणार आहे। हॉस्टेल कॉशन मनी 5,000 रुपीज ते पण एकदाच घेतले जाणार आहे। मेस डिपॉजिट 5,000 रुपीज ते पण एकदाच घेतले जाणार आहे। आणि ही सर्व जी फी आहे ही सर्व रिफंडेबल आहे म्हणजे ती पुन्हा परत मिळते। बाकी ही जी माहिती आहे ती आपण आताच नुकतीच बघितलेली आहे जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आणि किती फी जी आहे ती डिपॉझिट म्हणून घेतली जाते आणि पुढच्या वर्षी किती फी भरायची अशीच अधिकृत माहिती आपण सेवन इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत महत्त्वाची ॲडमिशनकरिता जी इम्पॉर्टंट सर्व इन्फॉर्मेशन आहे ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो।